तर नमस्कार, राम राम मित्रांनो। तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण आज आलो आहोत, जरंडी या गावामध्ये। तर या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण पाहूयात, आणि नक्की काय आहे या ठिकाणच्या नागरिकांच्या मनात हे आपण जाणून घेऊयात। या ठिकाणी एक मामा आहेत। मामा, काय विशेष? काय निवांत? आणि निवडणुका लागल्या त्या आता? असू दे, निवडून बोल की दे। काय विषय? विषय काय बघू तसं सांगते कोणी एकामेकाला काय इकडं वारकूनच आहे काय असेल ते गावाचा कल असेल तस म्हणजे काका का आबा तसं काय आम्ही सांगू शकत नाही। आता माणसं लई हुशार झाली, हुशार झाल्यात। हा, तुमचा काल लई हुशार आहे। म्हणजे पैसे दिले तिकडं मत? हा, तुमचं कसं? आमचं काय नाही, आमाकडे येत नाही ती कोण, पैसे द्यायला येत नाहीत। आणि कोणाची माणसं आहे तिला की ओळखती? तुम्ही कुठे गेलता? शेतात। आणि आता कुठे चालला? घरी। बरं बरं बरं, तिकडं मग हवा कोणाच आहे काय आपण सांगू शकत? बरं बरं, निवडणुकीला कोण उभारलंय राहिला काय मला माहिती भाई। आता 75-76 वर्ष काका आई आम्ही एका बॅचची माणसं। बरं, तुमचं मत कोणाला? आमचं मी कसं सांगतो मी कसं सांगतो काकाला विचारा, माणिकाप्पा गात पडतो माणिकाप्पा विचारतो। इकडे इकडे तरुण बसल्यात। काकाला म्हणायचं माणिकाप्पा भेटलो होतं फोटो काढलाय। ना ना, काकाला आम्ही भेटतच नाही, काका व्हिडिओ बघतात तुमचं, डायरेक्ट सांगा तुम्ही काकाला माहित आहे। पप्पा माणिकाप्पा म्हटले शिट आमचे। अरे वा, छान छान छान। इकडे फटाक्यांचं स्टॉल आहेत। हो, काय 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 चाललंय? काय नाही, मावा खाल्लाय मला येत नाही। यात्रा आहे, दिवाळी यात्रा आहे, दिवाळी चालू आहे, दिवाळी यात्रा आहे। हा, दिवाळी चालू आहे आता। बरं, निवडणुका लागल्या त्या? होय। काय विषय गावात? काय विषय काय काय काय, कोणाचं वार आहे? वार आता तसं म्हटलं तर 35 वर्ष राजकारणाचं संपवायचे नियोजन चाललंय आता। बरं, 35 वर्ष आबाच्या मला 85 मिनिट उभं राहिले होते तेव्हा आम्ही आबांच्याच मागं होतो। मग आता? आता नाही, 35 वर्ष आता संपवायचे ते सहानुभूतीला संपली आता। बर, सहानुभूती सहानुभूती, बापाचा पोरगा झाला, बाप झाला, पोरगा झाला, आई झाली, आता पोरगा उभा राहिला या काय। ह्या तालुक्याचं एवढं विकास मागं गेलाय। ही पोर बारकी, आता बारकी, आता फळ आता मोठी होते ती। आमच्यासारखी तरुण मंडळी आता फळ मोठी झाली ती। आमचं आता माझं पण वय आता 45 आहे। नोकरी नाही, काही नाही, दुष्काळ असा पडला, दुष्काळात आम्ही बाहेर निघलो। शेतकरी आम्ही आहे, आम्ही उभा राहिलोय आमच्या आमच्या पद्धतीनं। आमदारांचं काही हे सहकार्य नाहीच ना, पहिल्यापासूनच नाही। पण आता 10 वर्ष पण खासदार होतीच की? मग 10 वर्ष होती गे, मग ह्याने 35 वर्ष राजकारण दाखवत येत ना। 10 वर्ष काकांनी जे केलं ते ह्याने करून दाखवू? म्हणजे काकांनी पण 35 वर्ष काढावीत? नाही, काकांनी 35 वर्ष काढावे, काकांनी जे 10 वर्षात केलं त्याने 35 वर्षात काहीच केलं नाही ना। 35 वर्षात ह्याने काय केलं दाखवू देत। म्हणजे तुम्हाला काय वाटते काय कोण निवडून येणार आता? काकाच शेवट, काकाशिवाय आता ह्या तालुक्याला कोणी वाली राहिलेला नाही। या वेळेला आमदार काकाच। ओके, धन्यवाद। इकडं फटाक्यांचा स्टॉल लावलेला आहे, आणि इकडं पहिल्यांदा काकाला सांगू काका बघत्यात व्हिडिओ। इकडे 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 हो का, आता आपण आहोत जरंडीमध्ये, तासगाव तालुक्यातील जरंडी पथरा सोडल्यानंतर जे शेवटचं गाव आहे ते आहे जरंडी। तर काय काय विषय? विषय काय आता? घड्याळ आहे काय ते नव्हे, तुमचा काय विषय? आमचा काय विषय तो आता असायचा आहे तेव्हा काय चाललंय? काय आता बागेला औषध मारायचं, चटण्या झाल्या त्या, बाकी पाणी आहे, पाऊस पाणी भरपूर आहे वर्षी, उन्हाळ्यात सुद्धा पाणी भरपूर भेटले, सोडले पाणी कॅनलचं।
लाडू चिवड़ा काय केला का नाही? नाही आम्हाला सुता काय होता अडचण आहे त्यामुळे दिवाळी नाही आम्हाला. मग आणि इकडचं काय गावातलं काय वातावरण? वातावरण आजपासून सुरुवात झाली आहे बघी आता. काय काय बघी आता घेतले घड्याळ हातात आता मग कुठलं आता कशाच वातावरण पाहिजे गर्मी थंडी गारठं आता सुटायला लागली आजपासून जरा दिवाळी सुरुवात झाली गारठं सुटते गारठं आहे आता काय सुटायला लागले थोडी थोडी थंडी वाढायला लागली म्हणजे दिवाळी चालू झाले हे जाणवायला लागले आता. आणि राजकारणाचा काय विषय गावात? राजकारणाचं आज अर्ज भरून आलोय. बर गेलतो तासगावला गुलाल लावायचं 23 तारखेला. हा 23 तारखेला. आणि काय गावात कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. कोणाच? संजय काकांचं. अरे वा मग निवडून येणार? 100% येणार. आम्ही तर आता 30 वर्ष झाले लिडिंग देतोय गावात. नाराबा आयात असताना त्यांना 10 मत जेंडीत न कधी जादा पडली नाही ती. संजय काकांना 5-50 मत जादा जायची. काय आता तुम्हीच लोकसभेला उभा करताय तुम्हीच पडताय विधानसभेला तुम्हीच उभा करताय. लोकांनी गदारी केली जरा नेते लोकांनी गदारी केली. कार्यकर्ते काय आहे इथे मतदार आहे काकाला मानतातच. बरोबर. काम काय गावात? काम चांगली झालीत काकाच्या माध्यमातून भरपूर. माजी सरपंच रवी शिंदे होत त्यांनी भरपूर काम मांडलेत गावात. आणि तिच्या मंदिराचं काम झालंय बघा आता MSEB झालंय. आता तिकडं व्यंकटेश्वर मंदिरासाठी छताचं काम मंजूर झालंय. सिद्धनाथ मंदिराला निधी दिलाय. टेंबूची पाईपलाईन आम्हाला हक्कानं पाणी ते महत्वाचं सगळ्यात कामापेक्षा महत्वाचं पाण्याचं काम जोरात झालंय. आणि आमदारांनी काय काय काम केलं? आमदारांनी काय आता लावतील की बोर्ड MIDC कुठं काय 30 वर्ष झाले गावात काय काय गावात काय नाही अजून तर काय नाही आमच्या नजरे. बर 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 बर. आणि गावात सत्ता कोणाची आहे? सत्ता राष्ट्रवादीची आहे. आणि तुम्ही? आम्ही पण राष्ट्रवादीच जायचे. अजित पवार गट आता हुशार माणूस आहे बरं का. बाहेर देताना विरुद्ध पार्टीच द्यायचं आणि आम्ही पण त्याच आहे म्हणायचं. सत्ता आमची आली असती पण आम्ही पण मागे ठेवले जरा चुकलोय नियोजन करायला जाणून बुजून केले. इतर त्यांचा गट होता तो नेहमी फसवायचा सरपंच पदासाठी. काय काय करायचे आपल्या घरातलेच काय सरपंच बनवायचे ते लोक. मग आता आम्ही संजय काकाच्या गटाचं कट्टर पण भाऊ सरपंच पदासाठी राष्ट्रवादीकडे उभा राहिला. एकदा आपल्या घरातला सरपंच व्हायसाठी आम्ही पार्टी बदलली. फक्त लोक फसवते ते म्हणताना एकदा त्या पण भाऊकीतला नको ह्या पण भाऊकीतला दुसऱ्याला पण काय चान्स पाहिजे. पण आम्ही आहे तसं वरल्या लेवला खासदार आमदार केला काकांच्या सोबत आहे. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे या वेळेला आमदार कोण होणार? संजय काका. बघा बघा काय बीट लावा. ठीक आहे ठीक आहे. ओ जरंडी पुरत पहिले दिस नाही. ओके चला इकडं या गावाचे तरुण आलेले आहेत. ओ काय 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 विषय काय काय झालं कुठं आहे रान कुठं आहे? इथं सांगलीत आलोय आता. पण सांगलीत रान आहे सांगलीला गेलो तो काम होतो म्हणून. बोला बोला. बर बर काय काय विशेष? विशेष काय झालं? आणि आणि काय निवांत? धंदा करायचा आपला. काय काय धंदा काय आहे? मळणी मशीन. बर 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 चांगला आहे चांगला आहे. आणि काय निवडणुका लागली त्या होय मग काय कोणाचं काय वातावरण काय म्हणते? त्या राजकारणात मला शिरायचं नाही किंवा मी शिरत नाही. आपणाला वाटत त्याला मतदान करणे बाकी काय मग आपल्याला काय वाटतंय? मग तस आम्हाला सांगायची काय गरज काय? ज्याला जो वाटेल त्याला द्यायचं आणि आपण बघायचं काय असेल ते. म्हणजे आदल्या दिवशी जे भेटेल त्याला द्यायचं तसं नाही. हा नाही मग कसं कटर आहे? अरे वा छान 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 छान. आणि इकडे पण अजून नागरिक आहेत बघू. हा बोला. आई कुठल्या बाजू? कुठल्या बाजू? ही बाजू बिजू काय नाही हे निष्पक्ष आहे. सगळ्या बाजू आहेत आपल्याकडं. ओके काय चाललंय? काय नाही काय विशेष विशेष. आणि
काय नाही बोला की काय मुद्देच बोला की मुद्द्याच बोलायचं काय कळवली आम्हाला काय मुद्द्याच काय आता फक्त मुद्द्याच बोलायचं मुद्द्याच म्हटलं काय काय चाललंय बोलते बोल संजय काका तीन वे तुमचं काय चाललंय आमचं काय आमचं बागेचं काम असते त्या उशीर मी काय चाललंय म्हणते तुम्ही संजय काका म्हणताय बागेचं काम असते ते आपल्याला आणि काय गावात कसं आहे वातावरण आता गावात काय दोन्ही कधी मध्ये गावात मध्ये मग गावाय पाहिजे काय काय अडचण नाही मग निवडून कोण येणार खासदार की होती तुमच्याकडे खासदार ती असली तरी काही काम काय काम केले त्याचे तुम्हाला असं वाटतंय की निवडून येणार काका येणार ओके अजून काय निवंत ठीक आहे अजून पण आपण चेक करू त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बघू ते नक्की नागरिक काय आहेत का बघू चला जर इकडं आलं स्प्लेंडर स्प्लेंडर आलं स्प्लेंडर ओ रे हो काय 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 विषय तसेच तुम्ही काय विचारत म्हणजे कळेल आम्हाला अहो तुमचा काय विषय जरा मूड तर वाढवा नाही तर चावी तर बंद करा केली बंद बोला काय काय आणि निवांत कुठं आला इथलाच आहे गेलता कुठं बागत बरोबर आणि वातावरण काय म्हणते गावात वातावरण एकदम छान आहे म्हणजे थंडी आहे का थंडी आहे गरम मधनच होते त्याला काय आणि राजकारणाच काय वातावरण आहे राजकारणाच काय आहे चालू आहे ज्याच्या त्याच्या मनातील त्याप्रमाणे करतेत तुमच्या मनात काय मतदान करणार की आम्ही बरोबर गावात कोणाचं वार आहे वार तसं तसं नाही सांगता येत कोणाचं वार आहे नाही वार रोहित पाटलाच आहे ओके काय बरं नाही काय आपांच्यावर प्रेम आहे म्हणून आहे काय काम केलं का काम भरपूर झालेत काय होतं गावात आमच्या अगोदर झालेत की काम आहेत आता ती मामा म्हणायला लागली ते 35 वर्ष काय केलं नाही आता आम्हाला पाहिजे आमचा माणूस असं काय नाही कोणाच माणूस आहे प्रत्येक माणसाला कोणाला काम केलं आता काय घरातलं काम करायचं आहे का त्यांनी सार्वजनिक काम भरपूर झालेत ते दुसरे एक जण म्हणतो 35 वर्ष काय केलं 35 वर्ष काय केलं त्याचा लेखाजोखा द्यायला येतोय ना आता काय केलं मग त्यांना काय विचारायचं काय नाही म्हणलं मग कळतंय ते कुठले रस्ते झालेत आमचे हे झाले डांबरीकरणाचे रस्ते झालेत यल्लामा देवीचा रस्ता मंजूर आहे हा रस्ता झालाय परत आता बांदूरगडचा रस्ता मंजूर आहे काम केलेत बरोबर आणि काकांनी काय काय काम केलं नाही मला काय माहित नाही त्यांच्याबद्दल जास्त काय काम केलं का नाही माहितच नाही माहितच नाही मी रोहित दादाचा फॅन आहे त्यामुळे मला बाकी काय कोणाचं माहित बाकीच कोणाचं आपल्याला काय काय माहितच नाही मी बघतच नाही इकडे तिकडे कुठे काय घेणं देणं नाही आपल्याला एक सरळ तेवढं माहित आहे तेवढं सांगितलं तुला हो का बंद करायचा म्हणजे जोरात माणूस आहे बरं का ठीक आहे ए ओ काय काय विषय इकडे 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 पण तरुण आहेत इकडे इकडे पाहुड अहो युनिकॉर थांबले आपल्यासाठी काय काय बोला की काय विशेष विशेष काय चालू आहे काय जेवण वगैरे सकाळ झाली आणि संध्याकाळ गेल्यावर करायचं ते काय गाडीला काय बांधले गाडीला प्रचार अरे काय कसलं काय आहे तुतारी वाजवणारा माणूस अरे बाप रे गाड्या आल्या काळी गाड्या आल्या थांबा या या साईडला घेऊ आपण यास नाही बारक्या काय काय बाजारला चाललायस काय आता उठला बाजार पिशवी घेतल्यास आणि काय बोला की काय म्हणते वातावरण तापले गावात
वातावरण इलेक्शन आहे म्हणलं आपण काय कोणाची हवा आहे काय हवा तशी बघायला गेलं तर स्वर्गीय आर आर पाटलांचे सुपुत्र मान्य श्री रोहितदादा पाटील यांचीच हवा जरंडीमध्ये सगळ्यात जास्त अशी दिसण्यास येते. निवडून कोण येणार मग? रोहितदादाच निवडून येणार. आणि काय आणि बाकीची नाही कसं आहे जसे एखाद्या खेळामध्ये विजय हा एकट्याचाच होतो तसा तो विजय हा एकट्याचाच होणार. आता हे आज अर्ज भराय गेले लोक आणि अजित पवारांनी भाषण हे केले सभा घेतलेली. येतो येतो तुमच्याकडे येतो. थांबा थांबा नाही नाही येतो येतो दोन मिनिटं थांबा येतो तुमच्याकडे पण. हा जाऊ जाऊ हे जाण्यावर तिकडं जाऊ लय गडबड करू नका. अजित पवार आलेले आणि आज त्यांनी सांगितले की संजय काकांच्या मागे उभा राहावा. काय विषय विषय आता पक्षाचे नेते आलेत पक्षाचे त्यांचे कार्यकर्ते त्यांनी त्यांचा पक्षाचा प्रचार करणारच. बरोबर त्यामुळं काय प्रत्येक पक्षाचे जरी त्यांचे कोण उमेदवार असतील त्यांचा प्रचार करणं त्यांना भागच. मग ह्या वेळेला काय वाटतंय तुम्हाला काय? काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे रोहितदादा पाटील हे 100 निवडून येणार. अरे वा अत्यंत स्पष्ट अशी प्रतिक्रिया दिली यांनी. तुतारीचे एकनिष्ठ माणूस दिसतात. इकडं आपण बघू आणि कोण आहेत का? काय सर काय काय नाव आपलं? मी सूर्यकांत जालेंद्र शिंदे राहणार जरंडी तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि राज्य महाराष्ट्र देश भारत. ठीक आहे सर कुठं आहे? आणि मी आता जरंडी गावामध्ये इथं वेशीवरती उभा आहे जरंडी ग्रामपंचायतीच्या म्हणतो ते विठ्ठल सर आहे की पण आता मी सध्या नाही गायीचं दूध घेऊन चाललोय खायला. छान छान छान. आणि काय? मी शेतकरी आहे पहिल्यांदा नंतर मग शिक्षक आहे. ओके आणि विशेष विशेष काय आता तुम्हाला सांगायचं? तुम्ही खा आला होता म्हणजे काय जाणून घ्यायचं तुम्हाला? माझ्याकडे लय पाणी फिरलंय म्हणून जाणून घ्यायचं आहे का? उद्योग उभारलाय म्हणून जाणून घ्यायचं आहे का? बिन पोर लग्नाची पोर गाव म्हणून जाणून घ्यायला? अहो मी विचार आधीच तुम्ही सांगताय. सांगायला तुम्हाला माझं काय दुकान आलं ते सांगायला पाहिजे का? नाही नाही अजून विचारतो तर मी आधी. चालू करायचं तुमचं काय चाललंय? काही काय गेलो होतो आता तिसंगेल दूध आणायला. आणि एकदम मजेत आहे माझं स्वतः वैयक्तिक तर मजेत आहे. तुमचं विचार गावच आपल्याला काय करायचं आहे? आणि काय चाललंय? काय काय दिवाळीचं वगैरे दिवाळी काय चाललं? दिवाळी अजून आचार्य यायचं मागे लागा लागते आचार्य. इथं सुद्धा गटतट आहे आचार्य सुद्धा. गावात कसं आहे? गावात काही काय तरुण आहे त्यातली जवळजवळ निम्म्याला अगदी ह्या तरुणांची लग्न पोरांची लग्न व्हायची. हाताला काम नाही शैक्षणिक दर्जा खालवलेला आहे. बघा हे तरुणांकडे दाखवा दाखवा तरुण सगळी काय करा बिना मिशा फुटलेली आहे ती मिशा फुटलेली आहे काय पिकले ती केस. मग आता काय करावं म्हणताय? म्हणजे कुणी मी का तुम्ही? हे तरुणांचे लग्न थटले त्याला काय करावं म्हणताय? तरुणांचे लग्न थटले तर याला एक काम करायचं आहे जसं स्वर्गीय पतराव साहेबांनी जसं काम केलं. विद्यमान आता मंत्री आहे विद्यमान आमदार आहे सध्या वाळवा तालुक्याचे लक्ष इस्लामपूरचे सन्माननीय जयंत पाटील साहेब त्यांनी शिक्षण सहकार उद्योग जे उद्योग उभा केलाय तसं प्रत्येक मतदारसंघामध्ये उभं राहायला पाहिजे. प्रत्येक आमदाराने उभा केला पाहिजे. हा लोकप्रतिनिधीचं काम ती आहे. इथं गटारी रस्ता फरशी ब्लॉक हे आमदाराचं खासदाराचं काम नाही. बरोबर. आणि आमच्या मतदारसंघाला गेल्या 40 अतिशय चांगली परंपरा आहे. स्वर्गीय दिनकर आबा पाटील 15 आमदार होते काँग्रेसचे. त्यानंतर जवळजवळ 25 आर आर पाटील होते. त्यांना तिजोरीच्या चाव्या पीटीच्या चाव्या सगळ्या म्हणजे मंत्रालयातल्या होत्या. ग्रामविकास मंत्री होते गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यानंतर वहिनींना 10 दिली 10 खासदार होते 5 विधान परिषद काम केलं संजय काकाने. मग हे काय दिसत्या परिस्थिती तुम्ही बघितलं ना लोंढारच्या लोंढार गावात दिसतंय उद्योग आहे इथं काय म्हणजे काय थंडी वाजते का तुम्हाला इथं का राशी कुठं काय ऊस फडफडायला लागलाय असं? म्हणजे इथल्या आमदारांनी पण काय काम केलं नाही खासदारांनी? 100% ती सगळी सांगतेली. कुणाचं इथं काय कुणा कुठल्या चिन्हाचं पक्षाचं इथं कमी सांगत नाही. इथं वस्तुस्थिती आहे. तासगाव सांगली जिल्ह्यातलं तासगाव तालुक्यातलं शेवटचं गाव आहे. बरोबर जरंडी आणि अतिशय दुर्लक्षित आहे.
तुम्ही हा रोड वरन आवाज जरंडी पथऱ्यावर आणि वर गेलो सिमेंट कोण गडकरी साहेबांनी काम केले बघा तो हायवे नितीनजी गडकरी कामाचा माणूस बरोबर पतंगराव साहेब जिल्ह्यात वसंतदादा यशवंतराव चव्हाण अशी कामं झाली पाहिजे हो सर नुसती पद सत्ता गाड्या बंगलं लक्षात का माग दोन चार माग माणसं पुढारी गाड्या पाणी मारायला अमुख ही करायचं अमुख हे करायला उद्योगाला म्हटलं पाहिजे मला सर विट्याला जायला लाग मला विट्याला जायला लागलं नाही पाहिजे कॉलेजला मला सावळला कॉलेज पाहिजे विट्याला पोरग कॉलेज बीसीएला सदाशिवराव पाटलाने हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जे कॉलेज उभा केले त्या कॉलेजला मी ऍडमिशन विद्यार्थ्याला घेऊन दिलं हे सावळला कॉलेज असतं तर सकाळी जेवण करून गेलं असतं पोरग कॉलेजला म्हणजे दोन तास आणि दुपारला असतं दोन तास विट्याला आणि दोन तास यायला जायला मग शारीरिक खर्च मानसिक खर्च आर्थिक नुकसान होतंय वेळ पण जाते हा आणि एकुलता एक मुलगा आहे दोन मुलं आहेत आता प्रत्येक पालकाला दोन मुलं दोन मुली किंवा एक किंवा मुलगा किंवा एक मुलगी व्यसनाधीन प्रचंड प्रमाणामध्ये वाढलाय छुप्या पद्धतीने ह्याचं कारण एक आहे की निष्क्रिय लोकप्रतिनिधी मी नाव कोणाच घेत नाही मी आता पहिल्यांदा सांगितलं अगं तुम्हाला आपण सगळी जबाबदार आहे आपण सुद्धा निष्पक्षच आहे हो अगदी अगदी लोकप्रतिनिधींनी जे केलंय ते मांडण्यासाठीच आम्ही येत आहे लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे की जसं आज मी काय म्हटलं की मला आमच्या घरामध्ये आचार्य आला नाही उद्याला दिवाळी आहे बरोबर आज मला आज सकाळी फोन लावतात स्विच ऑफ लागतो त्याला तसं लोकप्रतिनिधी वाटलं पाहिजे ह्या मुलांनी मला गावात आल्यानंतर राहू दे फटाडे वाजवायचं परंतु त्या गोरगरीब सामान्य कुटुंबातल्या एखाद्या मुलांना एखाद्या रोजगार ज्यानं निर्माण करून दिला साखर कारखान्याच्या माध्यमातून सुदगिरणीच्या माध्यमातून दूध संघाच्या माध्यमातून जिथे रोजगार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिथे रोजगार निर्माण केला मला एक 10,000 रुपये पगार मिळाला मी दिवाळीचा सगळा बाजार आणला की मला माझ्या घरात सगळी खुशी असली पाहिजे ती दिसते का आता मला सांगा इथं सगळ्यांचे कोण कोण ह्या इथं कोण आहे हा हे होगा इथं ज्ञानू शिंदे म्हणा इथं योग आहे संदीप माने ह्याला विचार ह्यांना विचार कुणाला एक एकही लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये कोण इथं कुणी रोजगार निर्माण केला ह्यातल्या तरुणांना कुणी सांगू देते होते प्रत्येक विचार आहे कोण शरद पवार गटाचा आहे कोण अजितदादा गटाचा आहे कोण शिवसेनेचा आहे कोण भाजपचा आहे मला त्याच्याही त्याने घेऊन मला म्हणाले पण आज इथल्या एका तरुणांना मला सांगावी तर मला कुठला रोजगार निर्माण घेतो क्रीडांगणी यासाठी उभा केलंय का म्हणजे आपण काय करतो कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक साहित्य असं इथं कुठं काय येतं ग्रंथालय समृद्ध ग्रंथालय इथं स्पर्धा परीक्षा दिसते का बघा उभा केलं जात इथं राजकीय यातनं बंद कर एखादा कार्यक्रम जर घेतला प्राध्यापक सूर्यकांत शिंदे तर राजकीय समजला जातो त्यांच्यातनं सवड मिळेली तर यांच्याकडे लक्ष कुणी लोकप्रतिनिधींना त्यांच्यातनं सवड मिळेली तर इकडे लक्ष देणार मला मी हे म्हणाले बरोबर का पतंगराव साहेब परवा पतंगराव साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आपल्या देशाचे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी आले होते सगळी ज्येष्ठ मंडळी आली होती सगळ्या पक्षाची आली होती म्हणजे असं व्यक्तिमत्व म्हणजे होणं म्हणजे मुश्किल आहे सर आणि अशा लोक असं त्यांचा आदर्श लोकप्रतिनिधी घेतला पाहिजे एक दिसते का मला सांगा एक तुम्ही कुठल्या गावात जाऊन आला आता या मतदार संघातल्या सगळ्या गावात कसं तुम्हाला वाटलं मला सांगा काय आता सगळीकडे आहे तसंच आहे सगळीकडे कसं दिसते तुम्हाला एक सांगू का खानापूर आटपाडीमध्ये तुम्ही जावा खानापूर आटपाडीला आतापर्यंत एकही मंत्रीपद मिळालेलं नाही इथं सगळ्या मित्रांनी कुणी सांगू द्या मंत्रीपद मिळालं नाही खानापूर आटपाडीला कधी पण खानापूर आटपाडीच्या जो रेट आहे आर्थिक रेट आहे लक्षात लागा हा स्ट्राईक रेट आहे ज्या गावामध्ये ऊस नव्हता या गावामध्ये ज्या तुळशीच्या काय तुळशीच्या लग्नाला ऊस लागतो ना जर्डीत आहे का मला दाखवा एकाने सांगायचं जर्डीत ऊस आहे का कृष्णेचं पाणी आले म्हशीचं टेंबूचं कुठं टुन 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 वाजतंय मला एक सांगा कुणा घरात ऊस आहे संक्रांतीला ऊस ऊस नाही परंतु जर पलीकडे आपण गेलो मादळ मुठी भूट लेंगरा अमुक तमुक ही जी गाव आहे ती विट्या भोवती सगळी ऊस आहे मी लोकप्रतिनिधी तिथं साखर कारखाना बघितला माजी आमदार सदाशिवराव पाटलांनी कमी वेळामध्ये सुदगिरणी उभा केली लोकांना 300 लोकांना रोजगार कारखान्याच्या माध्यम आमदार नसताना कारखाना उभा केला बरोबर इकडं काय दाखवा ह्यातला कोणाला रोजगार किती लोकांना दिला रोजगार निर्माण करून दिला दुधाच तरी काय परिस्थिती किती संकलन गेल्या वर्षी मागच्या महिन्यामध्ये दूध संकलन होतं ह्या महिन्यामध्ये किती दूध संकलन दिशी काही दूध मिळत नाही मी जाऊन दिशी घेतला तुमचं कुटुंब जे लोकप्रतिनिधी म्हणून काम मागाच मी तुम्हाला उदाहरण साधं उदाहरण दिलं तुम्ही आता या चॅनेलचं प्रमुख म्हणून सांगताय की अति चांगलं प्रामाणिक काम करताय तसं लोकप्रतिनिधी केलं का आतापर्यंत काम त्याच्यामध्ये कार्यकर्ते जे प्रमुख कार्यकर्त्यात सुद्धा काम आहे मोठे मोठे उद्योग उभा करून आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही उभा करण्यासाठी सुद्धा
जे गावातील ह्याचा कार्यकर्ता मी त्याचा काम ह्या काकत आहे बगलत आहे इकडं आहे तिकडं आहे खांद्यावर आहे लक्षात आलं का काकत आहे अशा कार्यकर्त्यानंतर जाऊन उभा करून आणलं पाहिजे आतापर्यंत चालू असलेला कारखाना बंद आहे सुदगिरणी बंद आहे एखादा नवीन दूध संघ नाही मग काय केलं ह्या दोन घरा सोडून सत्ताच नाही कोणाकडे मग आता काय करावं त्याने त्यांना तुम्ही काय करा तुम्ही एकदा घेऊन फिरवा या चॅलेंज माने सांगा ही प्राध्यापक सूर्यकांत त्यांना एकदा नेऊन वाळवा इकडं नाही तिकडे जतला सुद्धा नेऊन दाखवा आता जरा जतला सुद्धा बऱ्यापैकी आले पाणी बरं का विक्रमदादानी म्हणा विलासराव जगताप साहेबांनी तिकडं पाणी नेलं म्हणजे मग आता ह्या मतदारसंघात प्रामुख्याने दोन उमेदवार उभा राहिलेले आहेत एक तर अंजनीचे रोहित पाटील आणि चिंचणीचे संजय काका पाटील तर मग यांच्यातलं काय तुमचा यांचं काय म्हणणं आहे का याच्या व्यतिरिक्त तुमचं काय म्हणणं आहे अगोदरच मी सांगितलं की या दोन घराची सोडून सत्ता नाही आणि या आम जनतेनं डोक्यात घेतलं पाहिजे माझा मी आमाच्या लग्नाला गेलो होतो सगळ्यांना माहित नाही सांगतो मी अंजनीला का नाही चालत देवडेला गेलो देवडीत बैलगाड्यानं गेलो अंजनीला शिरा भात भाजी होती आमाच्या लग्नाला त्यावेळी या राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीरावजी देशमुख साहेब होते जिल्हा प्रदेश अधिक शिवाजीराव नाईक साहेब होते आबा कशा ते आबा कसा आहे ते आबा आणि ते राजकीय माणसं कसे त्या उत्सुकतेपटी मी चौथीला होतो गेलतो चालत गेलो होतो या अभ्या देवळामध्ये पहिली सभा झाली आमच्या घरी सुद्धा आबा त्यावेळी आली होती मग इथून मी ओळखतो या काकांनी पण ओळखतोय चांगला मतदारसंघामध्ये दोघे जण उभारलेले चांगला आनंद गोष्ट आहे काय काय वाटतंय तुम्हाला काय सांगितलं किती परत मला साहेब तुम्ही तेच प्रश्न विचारणार ठीक आहे मी काय त्यांचा विरोधक नाही मी काय परिणाम मी आता 2032 ला ज्यावेळी मी रिटायर होईल त्यानंतर मग बघू काय करायचंय काय नाही माझ्या आतनं जर काय होणार असेल उभा कारण माझं आहे माझी इच्छा आहे उभा करायचंय काय तर तरुणाला रोजगार उभा करायचा सर एकदम चाणक्य माणूस आहेत इकडे पण आपण बघूयात नाही बघा की विचारा अजून सर तुम्हाला बरं वाटलं मी सर अतिशय जबाबदारीने मी बोललोय सर त्यांना तुम्ही एक काम करा त्यांना फिरवा येस आमदार झाल्यानंतर फिरवा किंवा पडल्या एकदा फिरवा लक्षात आलं का गरजेचं आणि त्यांना सांगा की तुम्ही जे डोळं झाकून चाललेला आहे ना चला घाई हो चाला डोळं झाकून तुम्ही काय कट करणार जे काय ते तुम्हाला पाहिजे जे चष्मा घालून डोळं झाकून जे चाललंय का नाही ते आता जरा थोडं बाजूला निघा म्हणाव आणि बघा समाजाकडे काय चाललंय काय नाही जरा आणि त्या पद्धतीने काम करायचं चालू करा ठीक आहे धन्यवाद हे जे प्रतिनिधी आहेत ते नक्कीच यांचं जे वक्तव्य आहे ते पाहतीलच आणि त्याच्यातून ते काहीतरी शिकतीलच काय विषय जाऊ का सर हो नाही नाही काय अडचण नाही तुम्ही तुम्ही चार वेळा डबल बघणार आहे ते चार वेळा डबल बघणार आहे ते काय आहे का नाही शन्ना यांना घेऊ दे पहिला काय काय विशेष काय निवांत काय निवांत बसला कमानी खाली हो आणि काय काय बोला ना तुमचं काय जेवण वगैरे झाली जाऊ का आता जाऊ काय चाललंय आणि काय ठीक आहे सर काय सर म्हणतो ते सरच काय त्यांचं काय असतील ते प्रश्न मांडले असतील काय निवडणूक लागेल हो बरोबर आणि काय बोला की काय म्हणते वातावरण वातावरण काय विकासाला मध्ये आहे सर काय कोणी केलाय विकास विकास आता आजपर्यंत नुसत्या भावनिकतेवर नुसतं पाय धरायचं रडायचं डोळ्यातलं पाणी नाही नाही विकास कोणी केलाय का संजय काकांनी केला ही विचारतो आमची गावं आजपर्यंत पाण्यापासून जी वंचित होती आज आमच्या भागाच्या टिकले त्या फक्त निवड काकांच्या त्यामुळे त्या माणसाला विकासाला मत द्यायचं कारण की दोन्ही जे उभारलेले आहेत ते सुद्धा सत्ताधारीच होते ना आतापर्यंत बरोबर आज 35 वर्ष झालं एका घरात सत्ता आहे आपण फक्त सांगली जिल्ह्यातच इतर तालुक्याचा विकास बघायचा आणि आपल्या तालुक्याचा बघायचा काय केले काय नाही याच्यावर इथं आमदारांनी काय काय विकास केला कुठे ह्या तुमच्या गावासाठी काही केलेलं आम्हाला विकास कशाला म्हणायचं ज्या गावातनं तुम्ही जिल्हा परिषदला निवडून गेला तिथनं तुम्ही आमदार झाला मंत्री झाला 30 गावं पाण्यापासून तुम्ही वंचित ठेवली ती पाण्याच्या या स्कीममध्ये घालायचं काम काकांनी केलं त्याची जाणीव आपण कुठेतरी ठेवून आपण त्या विकासाला मत द्यायचं आणि 10 वर्ष काका खासदार होते त्यांनी काय काय केलंय काकांनी आता का आज सांगितलंय
एका व्यासपीठावर या माझे 10 वर्ष आणि तुमची 35 वर्ष आपण लेखाजोखा करू म्हटलेत ना, त्यातनं कळेलच जनतेला दूध का दूध पाणी का पाणी. तुमच्या गावासाठी काय केलंय 10 वर्ष कोणी? आता खासदारांनी, खासदारांनी आता जी महत्वाचं, आम्ही शेतकरी हा पाण्याची जोवर होतो, जी पाण्यापासून जी वंचित होती गाव, ती पाण्याच्या स्कीम मध्ये घालून आज आमच्या इकडे पाणी जे फिरलंय ते निव्वळ आणि निव्वळ संजय काका. त्यामुळे त्या संजय काकांनी जो विकास केलाय, जे पाण्यापासून शेतकरी जे जगलं, त्याच्यासाठी त्यांना मत. बर, आणि बाकीचं काय? बाकीचं काय तरुण बिरुण आता सर म्हणते तरुणांसाठी काय केलं नाही, सरांनी तालीम बांधली खेळतील की त्याला काय वाढच, त्यांचं काम ते सरांनी तालीम बांधल्या पोर खेळतील. हो चालते. हो काय विशेष? काय काय विशेष काय असं नाही, रागण बघायला मालकरी माणसं आहेत म्हणतात. काय विशेष? आणि काय नाही विशेष, आता काय इलेक्शन आलेच की आता. हा काय इलेक्शन मैदान आहेच की आता कळतीच की कोणी काम केले कोणी नाही केले, कोणी थापा लावल्या कोणी लावल्या कोणी लावल्या, लावणाऱ्या लावले असतील त्याला आता कळत कोणी लावले होते ते. आणि काम कोणी केले? काम काकाने केले. हा आणि थापा कोणी लावल्या? कोणी लावणाऱ्या लावले, काय थापा लावायचा जे त्याला माहित आहे, तालुक्याला माहित आहे, तालुक्याला माहित आहे, तालुक्याला माहित आहे. चालते. आणि गावात काय म्हणते वातावरण? गावात काय आहेच की आता, हे काय 4 तिकडचे असतील काय 4 इकडचे असतील आणि एक राहिलाय तो अपक्ष. तिकडे काल परवा गेलतो बस्तवडेला, तिथे म्हटले की टक्केवारीत विचारा. काय टक्केवारीत सांगा मग बघू एकदा, गावात इकडे टक्के किती तिकडे टक्के किती? नाही टक्केवारीतनं काय सांगता येत नाही म्हणजे काय असं सांगण्यासारखं किंवा आपण म्हणू शकत नाही की असंच होईल असं असं नाही सांगत, असं काय नाही, कोणाला कमी लेखायच नसते. हा ह्या वेळेला सगळं आपण काय ठरवून करू शकत नाही काय. आणि हे तो लाडके बहिणी आणि काय त्या आणि आत्म नवऱ्याच ऐकते काय करते, कोणी छती बडवून सांगायचं नाही बाबा माझं एवढं. आलं का नाही पैसे? आलेत की? दिले का नाही तुम्हाला? आम्हाला कुठले दिले? मग अजित दादांनी सांगितले ना देऊ नका. का बर? त्यांचं त्याचने दिले. तुम्हाला का देत नाहीत? आम्हाला मोदीचे आहेच की पेन्शन पीएम आहे, पीएम आहे. चालेल चालेल चालेल, धन्यवाद, छान वाटलं तुमच्याशी बोलून. इकडे पण बघू, इकडे इकडे हसायला लागल्यात. काय 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 इकडे विचारा, इकडे हो का अहो फॉरेस्टच आहेच नाही चला चला. काय चाललंय? काय विशेष? काय माहिती चालू आहे? रवी काय? रवी या झंडे गावातले तरुण आहेत आणि प्रतिक्रिया देण्यासाठी सापडलेले आहेत आत्ता, नाहीतर आत्तापर्यंत आपण बघितलंय प्रत्येक गावात जाईल तिथं कॅमेरा बघितला माईक बघितले सगळे तरुण आत तसा आहे. काय काय नाव आहे? आनंद गुजर सर. रवी शिंदे. अरे वा छान. काय विशेष? काय हाय चाललंय बरं आहे. आणि तुमचं काय निवांत आहे आता काही इलेक्शन लागले? तुमचं कसं? आमचं काय निवांत सर, ही महत्वाचं आहे. काय म्हणते वातावरण? वातावरण काकाचं आहे. काकाचं साईड काका कुठं? सगळ्या तालुक्यात, तासगाव कोटे मंकाळ विधानसभा मतदारसंघात. संजय काका. संजय काका श्री माझे खासदार संजय काका. का बर? काय काम आहेत काकांचे? भरपूर विकास काम भरपूर आहेत. आम्हाला दुष्काळ भागात काकांनी भरपूर मदत केल्या, पाणी सोडले काका. मग खासदार केलं का पाडलं तुम्ही? मग ते आता काय जाती पाती राजकारण झाले आणि एवढंच की आणि काय? आता 1 लाख मतांनी पाडलंय की वाटलं काय माहितीये का, जी दलित ही कोण कोण आहे ओबीसी त्यासनी वाटलं संविधान बदलतील असा विषय होता. पण ते तसं काय नव्हतं, आपल्याला संविधान काकांना जनतेने नाही पाडलं, संविधानात लोकांनी वाटलं बदल करायचे त्यामुळे जरा हे झालं. राजकारणात जरा म्हणजे जातीपातीचं राजकारण झालं त्यामुळे जरा. या वेळेला निवडून कोण येणार? निवडून संजय काकाच येणार 100%. मस्त कॉन्फिडन्स आहे या दोघा तरुणांचा. चला आपण इकडे बघू आणि कोण आहेत का कार्यकर्ते, कोण आहेत का बघू.
ओ काय विषय जाने काय नाही बसली गप्पा मार काय बोलू का नको तुम्ही काय तर बोला की ज्या त्या वेळच असते आता काय हो सांग काय तुमचं काय म्हणणं काय नाही ज्या त्या वेळी या इकडे या इकडे या रागानच बघायला लागला काय तुम्ही करताय यातलं काय कळायला लागते आपल्याला काय सुरू नाही कळत टेन्शन मध्ये देवी आणि कसं टेन्शन आहे काय असतं घरातलं मग काय बरोबर इकडे 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 बघ या इकडे या कट्ट्या या जरा कट्ट्यावर चला या इकडे या हा काय झाले नाही आपल्याला मंगली मागायला लाजायला बोला काय काय विषय विशेष काय असं ठोक के बोलू ना काय विषय बोला काय सोन आहे काय आता निवडणूक लागल्या होय लागली काय म्हणणं काय विषय कोणाचा हवाय काकाजी हा काकाजी कुठलं काका संजय काका हा आता कस व्यवस्थित चल इकडे बघू आपण काय विषय यांचा इकडे दाखवा जरा इकडे साईडला पण दाखवा काय काय म्हणजे आता कसं आहे आमच्या गावचे उमेदवार आहेत नानासाहेब शिंदे आता सध्याला त्यांचे हवाय म्हणजे आमच्या गावचे उमेदवार असल्यामुळे आम्हाला त्यांच्या मागे जाणं गरजेचं आहे बरोबर त्यांच्या बरोबर आहे आणि जेवढी पोर आहेत ना ही सगळी त्यांच्याच माग आहेत आहे का नाही म्हणू कुठं म्हणू नाही सगळे आहे ना नाना साहेब नानासाहेब दादा त्यांचं अपक्ष उमेदवार आहेत ते आणि ते काय सांगताय अरे वा काय नाव आहे नानासाहेब दादा बघा नानासाहेब दादा उमेदवार जर्डे या गावातून 10 वर्ष ते याच्या आधी 55-57 राहिलेले आहेत ते सध्याला त्यांचे ताकद नानासाहेब दादा आडनाव काय शिंदे नानासाहेब दादा शिंदे हे सुद्धा या गावातून या उमेदवारीच्या करता उभा राहिलेले आहेत आता या गावामधून असा एकच हा तरुण व्यक्ती जो असा आहे की जो हा पहिल्यांदा बोललेला ओके काय तुमचं काय म्हणणं काका काका काय तुमच्या गाववाल्यासाठी तुम्ही उभारणार नाही मागे नाही गाववाल्याच काय अर्ज ठेवला तर गाववाले सगळं आहे ओके ही पण गुप्यता आहे पुढचं बरं का आता अर्ज राहिला तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओका ओका इकडे या कव दिलशे नानस दादा ते नव्हे कव दिलशे मनसे इकडे बघून बोलाय मनसे बस बस आता इकडे तुमचे कार्यकर्ते मना घेते ना नानस दादा आमचे ओके ओके काय अडचण नाही चला मनसेच्या अधिकृत उमेदवार यांचं पोट दुखायला लागले जाऊ देत त्यांना काय अडचण नाही इकडे कोण आहे का हो काय नाही आपलं काय नाही काय काय काहीच नाही आपलं आपलं मतदानच काढणार मतदानच नाही आपलं काय बोलायचा विषय नाही काय विषय 15 वर्षाला गाव सोडून काय मतलबच नाही मग मतदानाला येत आहे का नाही मतदानाला राहायचं आम्ही फौजी माणसं आहे आम्हाला राजकारणाची काही मतलब नाही आपण मतदान तर करताय का नाही मतदान 15 वर्षाला केलंय काय मतलब पोस्टल बॅलेट तर पोस्टल नोटाला आहे मतदान फौजी हुशार लोक असतात बघा गावल्यात गावल्यात आता कुठं पळणार पळतो कुठं पळायची सवय आम्हाला पहिल्यापासून आहे बोला काय विशेष काय राजकारण कोण येणार
जास्त मतलब पडल तेव येणार काय म्हणजे आता काय झालंय अंजनीचे रोहित पाटील माहिती आणि चिंचणीचे संजय काका पाटील उभारले या दोघांच्यात लढत आहे प्रामुख्यानं हा तुमच्या गावातले वगैरे आहेत अपक्ष वगैरे असणार या दोघात नक्की वार कोणाच आहे गावात वार रोहित दादा हा जास्त मत कोणाला पडणार रोहित दादाला मग हे आधी का सांगितलं नाही रोहित दादा येणार का बरं तरुण मुलगा आहे तरुण वयात त्यानं भरपूर त्याला अजून पुढं त्याच्याकडे बघितल्यावर पुढं काय तर तो करू शकतोय असं आम्हाला वाटतंय आताच तो इतका जोशान काम करतोय म्हणल्यावर पुढं नक्की त्याचं एखादं मंत्रीपद आपल्या तालुक्याला मिळू शकते म्हणून आम्ही रोहित दादा संघ आहे तरुण तडपदार बरोबर संजय काकांनी ह्या काय गावासाठी काय काम काय केलं का नाही काकाने पण केलंय काम काका खासदार केला उप होत मग आता खासदार केला आला नाहीत आता आमदार केला आम्ही रोहित दादाला चॅनल देणार मग ते खासदार केला आला नाहीत मग आमदार केला आणि का उभारले मग ते त्याचनी पण अजून उभा राहावं अशी इच्छा असेल प्रत्येकाची इच्छा असेल लोकशाही त्यामुळं उभा राहिली असतील आणि काय बाकी काय आता आहे काय दिवाळी हा आणि दिवाळी झालो दिवाळी झालो इलेक्शन बरोबर इलेक्शन झालं निकाल निकाल झालो गुलाल आणि गुलाल झालो हडके आपलं आपलं काम चालेल चालेल धन्यवाद छान वाटलं बोलून तुमच्या बरोबर क्रिकेट मध्ये पडता काय त्याला या इकडेच या बरोबर उमेदवार कुठे भेटला काय विशेष काय निवान साहेब आणि आपल्या इथं आता सध्या नाही 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 आणि काय नाही निवान काय जेवला नाही अजून कुठनं आला घेतलं जाय मयात बिळात घालता मयात काय इलेक्शन टाकलंय होय काय अर्ज टाकलाय मन आमच्या गावातल्या उमेदवारांनी टाकलाय आज नाही तुम्ही टाकलाय काय मी कशाला टाकतोय काय काय तुमचं काय म्हणणं काय आमचं मत आहे आमच्या गावाचे उमेदवार आहेत ना नानासाहेब शिंदे यांना निवडणार नाही बर आणि अपक्ष आहेत म्हणत ते अपक्ष आहेत अरे वा म्हणजे आता लोकसंख्या कितीही असू द्यात परंतु या गावामधून नानासाहेब शिंदे हे जे आहेत त्यांनी अपक्ष अर्ज भरला हे देखील वाख्यानं जोग आहे आणि त्यांच्यासाठी गावकरी जे आहेत ते देखील मागे आहेत आणि त्यांच्यापैकीच हे देखील एक आहेत त्यांच्याकडून जाणूयात आपण काय विषय आहे ते काय म्हणणं काय ह्यावर्षी आपल्या नवीन उमेदवार दादासाहेब शिंदे दादासाहेब हे आहेत ते आपले नानासाहेब त्यांनी निवडून यावं असं आमची अपेक्षा आहे त्यांचे काय माग काय माग आता ही आपली जनसंख्या आहे मित्र वगैरे मंडळी आहेत सगळी त्यांचा काय इतिहास वगैरे राजकारणाचा का त्यांनी राजकारण पंचायत समितीमध्ये ते पहिला होते आर आर पाटील सर यांच्या बरोबर आता त्यांनी अपेक्षा अर्ज भरलेला आहे बर 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 काय म्हणजे लढणार आहेत ते हा लढणार बघा त्यांचा जर अर्ज ही झाला तर ते 100% लढणार आहेत आणि आम्ही सगळे सहकार्य करणार आहे ठीक आहे ठीक आहे छान 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 धन्यवाद छान वाटलं असे देखील उमेदवार पाहिजेत आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये पुढं आपण बघू त्या टपरीवर जाऊन बघूया एकदा या ओळख द्या आम्ही तुम्ही वायपळत होता काल परवा तुम्ही कुठे होता आम्ही तुम्हाला बघत होतो तिथूनच काय काय विशेष काय नाही आलो आता जेवण करून बाहेर फिरायला निवांत गावात काय हाल हवा चालू आहे बघायसाठी काय कोणाचे काय हाल हवा कोणाचे जरा वाईचे आवाज हवा जोरात दिसते म्हणजे कोणाचे आर आर पाटील पण आर आर पाटील उभारलेले नाहीत आर आर पाटील ज्युनियर आर आर पाटील अरे वा ज्युनियर आर आर पाटील बघा सगळ्या गावामध्ये आपण बघितलं यांनी पहिल्यांदा नाव घेतलंय मग सगळ्या गावकऱ्यांकडनं असं वाटतंय की निवडून येणार बघा आम्ही आमच्या परीने इथं
कमीत कमी एक 70% तर मतदान देऊ, कारण का आमच्या इथं जरंडी ग्राम पंचायत 90 आरारा जुनियर आरारा अभांचीच आहे, 16-0 सोसायटी जुनियर आरारा अभांचीच आहे। त्याच्यामुळे त्या गावामध्ये कमीत कमी 65-70% मतदान जुनियर आरारा अभालाच पडणार। म्हणजे कोणी काय पण म्हणू दे, हा मतदान जुनियर आरारा अभालाच, जुनियर आरारा अभाल। बघा यांचं एक नावच फिक्स झालंय, सगळी जनता रोहित पाटील म्हणते हे जुनियर आर आर आबा। ओके, निवडून येणार? येणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे, फिक्स आहे। अरे वा, काळ्या दगडावरची रेग। ओके, धन्यवाद। या 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 या, इकडे बघो इकडे बघो, नको 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 नको, बेत्यात बेत्यात, काय बारक्या काय काय चालले नाही? बर, इकडं पप्पाकडे जाऊ काय? काय म्हणता पप्पा? आपले व्हिडिओ व्हिडिओ काय काढू? बेल पप्पा बेल्यात, इकडे इकडे या, दुकानवाले। काय काय चालले? चालली चुना लावायचं। कोणाला? हा आता काय 5 वर्ष प्रत्येकाला चुनाच लावायचं, दुसरं काय काय? अरे बापरे, म्हणजे चुना लावताय म्हणायचे? मग आता काय करायचं, दुसरा पर्याय काय? कशाला? आता कशाला लावायचं? म्हणजे पानाला, पानाला लावायचा, तंबाखू लावायचा, दुसरे आपणाला लावते ते आपण त्याला लावायचं। काय वातावरण काय गावात? आता तुम्ही बघून आलाय का? ते तुम्हाला याच्यावरून कळत नाही काय कळते? फिरताय याच्यावरून अनुभव आला असेल कुठला? आम्हाला काय कळत एवढं तुमच्या मनातलं? अहो माझ्या मनात नाही, तुम्ही आता एवढ्यांची मुलाखत घेतली याच्यावरून अंदाज कळला का? काय कळते तेव्हा? लोक खोटं बोलतील, काय करणार? खोटं बोलतील लोक, तुम्ही खरं सांगा। अहो तुमच्या मनातलं मला गावले का माझ्या मनात तुम्हाला गावले? आणि काय विशेष? काय नाही, काय पोरं काय म्हणतात? काय म्हणते? रोहित पाटील येणार, ती दोन पोरं म्हणतात, त्यांच्या मनाने ती म्हणणार, आपल्या मनात आपण मालक। मग तुम्ही काय म्हणताय? मी काहीच म्हणत नाही, माझ्या इच्छेत ज्या वेळची त्यावेळी। मी आता काय म्हटलं तर उधारी वळवणार नाहीत। बर 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 बर, आणि काय? काय नाही, कसं आहे धंदा पाणी? हाय धंदा उधारीवरच आहे, चालते चालते। आणि थांबो का जाऊ? आपली इच्छा, आपली म्हणजे तुमची हो? हा ठीक आहे ठीक आहे, चला चला। मेजर गावल्यात, मेजर नमस्कार, काय विशेष? काय नाही, निवांत। कुठे गेलता? मळे। काय मगापासून ओळखते का? आवड झालायचा काय तिथं जाई? बर, काय काय चाललंय? आणि काय निवांत? काय इलेक्शन लागले चाललंय? वार कोणाचं वार आहे? गाडी पडले वार तसं काय? हा जीव कोणाचं? कधी वार फिरत काय? राहू दे, यास नाही राहू दे, मला तेवढं सांगा कोणाचं वार आहे? राजकारणात करले कानात सांगा कोणाचं वार आहे? सांगायचं काय एवढं कोणाला बेज आहे काय? सांगा मग आता आपण फौजी लोक बेज काय? वारं कोणाला अजून काय बघितलं? वारं बघितलं पाहिजे ना, इथं गावात बसून नाही कळत नाही। बाहेर फिरल्याशिवाय कळत नाही वातावरण कोणाचं आहे। कधी रिटायर कधी झाला? 4 वर्ष झाले। काय गावात काय विकास वाटतोय का आधीपेक्षा आता? काय आहे बरं बरं, आमदारांनी खासदारांनी काय काम केलेत का? केलेत। आणि काय? काही दिवाळी कसं आलं? काय जोरात कॅन्टीन विंटिंग होय आमते? छान, चला धन्यवाद। इकडे कोण आहे बघू दे? काय काय अहो काय इशे? काय ना बोला, काय चालले? काय कोण येणार आहे आता? काय बघायला लागेल कोण येत कसं आहे। ज्यांनी विकास केला त्या तेच येतील। म्हणजे कोण येणार मग आता? सांगू शकत नाही ना असं। तुम्हाला काय वाटतं कोण येणार? आपलं रोहित दादा। मग
असं खंबीरपणे सांगा की कोण येणार कोणाला भेटतो रोहित दादा पाटील येतील बघा स्पष्ट अशी भूमिका मांडलेली आहे आणि नवीन आहेत तरुण रक्त आहे मला वाटतं त्यांना एकदा संधी द्यायला पाहिजे बर 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 आणि काय विशेष ओके पोरानो हॅपी दिवाळी पोरानो काय काय बोल काय नाव आहे तुझं आर्यन आर्यन किती वेळ आहेस चौथी बर ते रोहित पाटील माहित आहेत का संजय काका माहित आहेत का बर रोहित पाटील कसं काय माहित आहे तुला गावात येतात कुठं आलं ते देवळात बर अभ्यास करतोस का बर ही कोण आहे ती ही कोण आहे ती या या इकडं या इकडं इकडं जरा 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 सरा जरा जरा दादा बोला नमस्कार काय विशेष काय ना बघा कुठे गेलता दूध घालाय आणि काय आणि काय काय नाही बरं आहे काय चाललंय काय काम चालू बर बाग आहे का नाही बाग आहे पुढे काय म्हणतात कोण जोडीदार जोडीदार काय म्हणतात आपलं निवडणुकीच वार चाललंय काय आम्ही या पुढे या पुढे या माझे सैनिक नाही तो संघ घेऊन जाईल आपल्याला काय वार कोणाच आहे गावात वार नाही वार काय माहितीये का जे आता पण जे काम झालीत ना ते तोंड बघून झाले सगळे मग आता बगल बच्चांची सगळी हा मग आता ओपन बोलत आता काय बघायचं आपल्याला जे आवडेल त्याला द्यायचं तुम्हाला कोण आवडते आम्ही सांगत असतो आवडणार आलो त्या काय गावात आवडणार नाही कसा माहितीये का जे आपल्याला जे योग्य वाटते त्यालाच देणार आम्ही कारण का आता पण जेवढं आहे का नाही फसवणुकीच झालं सगळ्यात म्हणून तोंड बघून सगळी काम झाली ते आमच्यासारख्या वरिष्ठ माणसाला कोण विचारतच नाही म्हणजे काही काम केलेले नाहीत नाही काम नाही मग या वेळेला मतदान कोणाला ते काय सांगणार नाही कोणाला करायचं गव्हर्नमेंटचा माणूस आहे काय असं सांगत नाही चला पायरी जाऊया चला या इकडे कोण विजय इकडे या इकडे या बरं राहू दे इकडे या मग माघारी आलो या बघा ओळखलं का माणूस मी तर नाही ओळखलं काय विशेष माहित नाही रोहित दादा पाटील काय विशेष काय विशेष काय नाही निवांत काय चाललंय आणि निवांत बस ठीक आणि वातावरण काय म्हणते वातावरण आहे की काय सांगता येत आता तर रोहित दादा पाटील म्हणताय आमच्या गावाकडे ठरव वातावरण तुमच्या गावात कोणाचा आहे मग रोहित पाटला मग तुम्ही भेटाय बोलायला बघा नाही भेटते कस बर 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 आणि कसा आहे व्यवसाय चालू आहे चांगला आहे की असत काय चाललंय काय हाय बर कोणाच गावाच आणि तुमच आमचं बी गावाच का गावा संघ होय तुमचं बर कसा आहे माणूस एक नंबर आहे काय कोण निवडून कोण याच आहे दादाच येणार कोण येणार दादा शेवट कोण आहे ओनली वन दादाच कसा आहे कॉन्फिडन्स आणि काय निवन दादाला आहे म्हणा की मतदान होय दादाच स्वागत आहे अरे वा युवन येत आहे एक नंबर चला धन्यवाद भावना पोचलेली आहेत चला पुढे बघूया पलीकडे कट्ट्यावर बसलेले लोक कोण आहेत ते इकडनी आहे इकडनं अरे वा नमस्कार इकडनं काय काय
बोला की तुम्ही काय काय विचारा लागला काय मला काय कळेना काय काय चाललंय काय नाही निवांत आहे मयार आणि काय विशेष विशेष काय नाही पाणी सुटलं नाही उन्हाळ्यात काय विशेष काहीच नाही हां दिवाळी काय चाललंय चांगली चालली आणि चांगली काय अडचण नाही बहिणीस पैसे आलं आले की गावात काय चाललंय गावात काय चांगलं चाललंय काय लोक काय म्हणू लागल्या तुतारी गाड्या तुतारी गाड्या तुतारी दुसरी कोणाला देते लोक म्हणू लागल्या तुतारी गाड्या काय विषय जरा बरवट असतील देत असतील त्यांना आम्हाला तुतारी बरवट आम्ही तुतारीला देणार त्याचा जो वैती त्याचा प्रश्न आहे ना तुतारीकडनं कोण उभारले रोहित पाटील आणि तुम्ही निवडून देणार आहे होय काय बरं नेताच आमचा आहे ते आम्ही देणार त्यांना आणि आणि काय काय मुचा उमेदवार चांगला आहे पोरग चांगला आहे आवाज उठवणार आहे विधानसभेत चांगलं पोरग आहे ते बरोबर म्हणजे त्यांनी काम केलं काम केली आणि ते पोर असेल सगळ्यासाठी तरुण तरुणासाठी एमआयडीसी वगैरे काढली का नाही चालू आहे म्हणजे काम होतं ना ती आता तर खासदार म्हणतात त्यांनी एमआयडीसी आणल्या ती काय पण म्हणत आहेत जे दिसत नाही का जगाला कोणी आणले काय केलं म्हणजे तुम्हाला वाटते रोहित पाटील यांना 100% आणि तासगावचा आमदार होणार होणार आणि काय काय निवांत बेस्ट बेस्ट होय अरे वा इकडं आणि बघ इकडे इकडं अरे काय 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 तुमच्याकडं आमच्याकडं काय तुमच्याकडे जाईल सगळं आता मतदान कार्ड तुमच्याकडे जाईल मतदान कार्ड तुमचं पण असणार थोडी जाईल सगळ्याच असणार काय विशेष विशेष काय तुमच्याकडे आमच्याकडे काय विशेष काय म्हणते वातावरण वातावरण काय दादांचा आहे दादाच आहे का काय विषय काय विषय म्हणजे कामच तसं आहे काय झालं कामच तसे आहे दादाजी बर पण खासदारांची पण आहेतच की खासदारांची आता तुम्ही आता रिपोर्टर आहे तुम्हाला माहिती असेल कुठल्या गावात कोणाची काम जास्त आहेत कुठल्या गावात कोणाची कमी आहे तुमच्या गावात कोणाची जास्त आहेत आता तुम्ही आम्हाला विचारता म्हणलं तुम्हाला माहितच असणार आम्ही आमच्या प्रतिक्रियेतन तुम्हाला समजतच असेल काम आम्हाला काय कळतंय देवा तुमच्या गावात काय केलंय कोणी आता दादांची काम जास्त आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले ज्योतिबा सभा मंडप झालाय अंकार व्यवस्थेचं मुर्मीकरण झाले याला मध्ये कॉन्क्रीटीकरण झाले तलाठी कार्यालय पण केलंय इकडे एक तरुण आहेत इकडे काय काय विशेष विशेष काय नाही निवांत काय चाललंय काय चाललंय तुमच्याकडे आमचं काय चाललंय शेतकऱ्या काय निवांत बसलाय रोजचं 9 वाजेपर्यंत टाइमच असते बर तुम्ही उशीर केला काय प्रचार चालू आहे काय प्रचार अजून सुरुवात नाही सुरुवात केल्यावर दिसेल बर काय कोणाचं वार आहे गावात रोहित दादा का बर कामच आहे माणूस टॉपचा आहे माणूस टॉप बर आणि काका बॉटम काका ते आमच्या फळेत बसत नाही तर लेवल माणूस पाहिजे लेवलच पाहिजे त्याला बर बरोबर काय काय आणि आणि काय नाही निवांत काय गावातन काय कोण निवडून आहे कोणाला लीड देत आहे 100% रोहित दादा 85% मतदान रोहित दादा गावात बर मग काकांना काय मतदान येत ना होईल की 10-15% चाता असते ते प्रत्येकात तेवढंच किरकोळ मध्ये बर 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 आणि काय आणि निवांत आणि गेली गावात कुठं गावाला अरे यांचे आणि गावाला गेले आपण पलीकडे जाऊया काय विशेष विशेष काय आता तुतारीच तुमचं काय आमचं काय नाही आमचं चटण्या चालत बघा ही विचारते तर आणि काय नाही कुठं आहे कुठं आहे काय बसली होई तुतारी कुठं आहे तुतार काय तुतार संघ जाय आमचं यांचे बघा तुतारी बरं बरं
काय काय वाटते मतदार संघात? मतदार संघात 100% झाले. का बर काम होत साहेब? काय काम केले? भरपूर काम केले दादा. कुठे काय केलंय तवा? गावात तर आमचं भरपूर काम केलं. जे जेवढं काम आहे सगळं दादांचंच काम. खासदार निधी म्हणून आमच्या गावात काय आलं नाही या 10 वर्षात तर काय नाही. खासदार आलाच ना आमच्या गावात 10 वर्षात खासदार आला. म्हणजे खासदार तुमच्या गावात आलेले? गाडीत उतरलो गेलं बी नसलं या रोडने कधी. बर रस्ता सुद्धा माहित नाही. खासदारांच्या कार्यकर्त्यांची एवढी बिकट अवस्था आता रोगलाय. ज्यांनी 35 वर्ष घड्याळ शिवाय दिले तीच घड्याळ खांद्यावर घेऊन नाचत त्यांची परिस्थिती आहे. एवढी बिकट परिस्थिती त्यांची आली. म्हणजे 20 वर्ष घड्याळ 35 वर्ष विरोधात लढले आणि आता आता तीच घड्याळ खांद्यावर घेऊन नाचत लागली. एवढी बिकट परिस्थिती त्यांची आता. बर अवघड आबांचं काम दादांचं काम आहे त्यामुळे काय 100% रोहितात पर्याय नाही दादाशी. 100% दादाशी काळ्या दाडावर पांढरे. अरे वा कसा आहे कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स नाही लिहून ठेवा तुम्ही माझी इलेक्शन 23 तारखे मुलाखत घ्या. ओके स्पष्ट असं मत या ठिकाणी व्यक्त करणारे तरुण आहेत आणि यांचं मत देखील आपण ऐकलेलं आहे. तर या ठिकाणी अजून कोण आहे का पाहूयात नागरिक की जे आपल्याला प्रतिक्रिया देतील असे. या इकडं इकडे एक जण राहिले. या या इकडे या इकडे या इकडे या. काय बोलाय काय काय चाललंय? बरं आहे चांगलं आहे वातावरण. गारट आहे काय? गारट जरा 4 दिवस झाले पडले आता. आज जरा पाऊस होता. बरं आहे आता. गावात कसं आहे? गावात बरं आहे आता. आपलं दादाचं वातावरण आहे येतील दादा काय अडचण नाही 100% येतील. काय किती लीड किती येतील? लीड 85% येणार गावात. पूर्ण मतदारसंघात येतील काय? 100% येणार. तिकडं ते गोरपड्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांचं काय? आज आज इथं उद्या तिथं जरा पैसे कमी पडलं का इकडे जाणार? अजित पवार आज भाषण करायला आलते. ठीक आहे जरा दादाच प्रचार करून गेलो सहानुभूतीचा. 4 मत दादालाच जास्त पडले. बघा अच्छा भाषण उलटा फरक पडला 10% परत मत वाढली. आता ज्येष्ठ मंडळ आहे ते यांना पटणार का आजचं बोलणं? आज दादाच पटणार का? बरोबर आहे. जास्त घ्यायचे 2 सभा कमी घ्यायची. सरासर आरोपच केलेला आहे म्हणायचं. हा तेच की. आणि त्यांनी दाखवून दिलं आपण किती इमानदार होते आणि आपण किती गद्दार आहे ते. पक्षात असून त्यांनी त्यांच्यावर इन्क्वायरी लावली म्हणजे ते इमानदारच म्हणायचे. अजित दादा पॉवरफुल माणूस होता त्याच्या विरुद्ध इन्क्वायरी लावली ना त्यांनी म्हणजे ते दाखवून दिली. असं त्यांचं असं वक्त होत की सहानुभूतीवर मत मागू नका. मग काल ते 12 मतीत का रडली? हे सुद्धा मुद्दा तरुणांच्या डोळ्यात येतो ना. हे मुद्दा कारण त्यांना सुद्धा तीच परिस्थिती आहे ना आता. पण परिस्थिती जरी ती असली तर त्यांनी काय आज काय सांगितलं तासगावच्या भाषणात की सहानुभूतीवर तुम्ही बोलतापांना ती करून विकास होत नसतो सहानुभूती मिळवून. पण अजित दादांनी काल सहानुभूतीच मिळवायचा प्रयत्न केला ना. अजित दादा काल अक्षरशः 12 मतीमध्ये रडले काल आणि तेच काम तासगावमध्ये येऊन केलंय. तेच काम तासगावमध्ये येऊन केलं सहानुभूती नको म्हणून सांगितलं. आणि खासदारांनी सांगितलं की मला एकदा निवडून द्या तुम्हाला इतिहासात नोंदवली एवढा मोठा निधी आणून द्या. येत्या 10 वर्षात त्यांना निधी आणायचं झालं नाही आणि आता काय निधी आणणार आहेत? आमदारकीपेक्षा मोठं पद असताना निधी आणायचं झालं नाही. खासदार जास्त निधी आणू शकतो का आमदार जास्त निधी आणू? आमदार आणू शकते. आमदार आणू शकते. खासदार आणू शकते. 100% निवडून दिला खासदारने असं सांगितलं. जे दादानी काम आणलं जे सुमन वहिनीने काम आणलं जे अंजनी घराने जे काम मुंबईत म्हणून जे काम मंत्रालयाने जे काम आणलं त्याच कामावर हिने सांगितलं हे आम्ही काम आणलं. खासदारांची कामं वेगळी आहेत. खासदारांनी निधी दिल्लीत आणायचा आहे. बरोबर. पण खासदारांचा निधी दिल्लीत आलाच नाही. जो मुंबईमधला निधी येतोय त्याच मुंबईच्या निधीवर सांगितलं की आम्ही कामं केली आम्ही हे केलं आम्ही ती केलं. जनतेला बोलवायचं काम चाललंय. काम चाललंय पण जनता एवढी एडी नाही.
जनता चांगलेच कळते जनतेला काय करायचं काय नाही करायचं. बर बरोबर. 35 वर्ष त्यांच्याकडची सत्ता आल्यामुळे त्यांच्या माग पाठीमा करणार नाही. ह्यांचं 35 वर्षाचं चाक टिकलं नाही. आता 10 वर्ष लाटत आली निवड. त्यामुळे ती काय जनता काय त्यांच्या पाठीशी नाही. दमदाटीचं राजकारण हे चालत नसते. या या इकडे या इकडे. न होणार का म्हणले दवाखाना हा आमचा मेन विषय होता गावाचा. आणि शक्य नव्हतं दवाखाना आमच्या इथे इथे शक्य नव्हतं कारण सावळ जवळ आहे इकडे वायफळ जवळ आहे. बरोबर. तरी बी आम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे. लवकर होईना झाल्यावर दादाशी काय म्हटलं ते राहू द्या आता आपल्याला ते PSC राहू द्या. दादा म्हणले एक मला एक महिना टाईम द्या मी तुम्हाला हे काम करूनच दाखवणार. दादाने एका महिन्यात आम्हाला ते काम आणून दिलं. म्हणजे सरकारी दवाखाना आणून दिला. सरकारी दवाखाना आणला तलाट कार्यालय दिलं स्टँड दिलं इकडं एक दहिवडी पळशी रस्ता दिला आहे. सगळ्यात मोठा आजपर्यंत निधी 7 कोटीचा निधी आहे दवाखान्याचा. 21 लाखाचं तलाट कार्यालय दिलं स्टँड दिले रस्ते दिले. म्हणजे या ठिकाणी ज्योतिबा मंदिरला सभा मंडप दिला 10 लाखाचा. दादांचं देखील या ठिकाणी काम आहे. दादांचं म्हणलं का दादांच काय म्हणताय दादांचंच काम आहे. दादांचंच काम आहे. बर. आणि आता रस्त्याच्या कडून साईड पट्ट्या त्यांनी मंजूर करून आणली आहेत. MIDC मंजूर करून आणली. ज्योतिबाचा आम्ही सभा मंडप मांडला तिथं 20 लाख रुपये दिले. येल्लामा मंदिर आहे तिथं कॉन्क्रीट चालू आहे तिथं मी पैसे दिले. परत इथनं तिसंगी रोड होता पवार वस्तीपर्यंत वाट नव्हती ती सुद्धा दादानी मंजूर करून रस्ता केलाय. खासदार आम्ही बघितलंच नाही कवा आलेत 5 वर्षात तिथं. आता हे म्हणते खासदारांनी ब्लॉक बसवले रस्ते केले कामच आहे ना त्यांचं. खासदार दिल्लीत ना निधी आणू शकते. आमदार आपण कुठला आणू शकते. रस्ते ब्लॉक बसवले वगैरे ते आता हे बोलतेत हे ग्रामचा सदस्य यांनी निधीत कोणी दिला ह्यांना मायापेक्षा जास्त यांना माहित असणार आहे. बरोबर. कारण हे सदस्य आहेत. बरोबर. खासदारांनी दिला की आमदारांनी दिला हे मायापेक्षा हे सांगू शकतील तुम्हाला जास्त. खरं म्हणजे या ठिकाणी गोष्ट तळागाळातला माणूस आहे. कोण एक रोहित दादा भुईवरनं चालणारा म्हणजे एवढा की तुम्ही एक वेळ त्यांच्या ओळखी करून बघा की तो माणूस तुम्हाला परत आणि ओळखणारच ओळख विसरणार नाही तुमची असा माणूस आहे. मग आता संजय काका पण तुमचाच माणूस आहे तिघे. संजय काका आहेत. संजय काकाने खासदारकीच्या माध्यमातून काय कामं केली असतील ती त्यांच्यासाठी केली असतील म्हणजे त्यांच्या परीने केली असतील. पण आम्ही कसं आहे आम्ही कट्टर रोहित दादाचा माणूस असल्यामुळे का नाही आम्हाला रोहित दादाची ओळख आहेच. खासदारांनी काम करणं हे जिल्ह्याचं काम करणं हे खासदारांच्या हातात असते आणि त्यांनी करावी. आणि काय कसं आहे का पडले हे त्यांचं त्यांना माहिती. आता विशाल दादा तर खासदार आहेत. काय काय त्रुटी असतील अशा की ते पडल्यामागे मागचं कारण. ठीक आहे धन्यवाद. तर या ठिकाणी स्पष्ट अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत इथल्या जरंडीच्या नागरिकांनी. तर पळा कोण राहिले आणि खट्ट बोलणार पाहिजे. हो इथं कोण बसले बघू. बोला काय झालं कशाच काय लय टेन्शन मध्ये. नाही टेन्शन मध्ये नसत काय लय रागन बघा लागला. नाही रागन कस बघू काय विषय काय नाही काय वातावरण कशाच राजकारण. नाही राजकारणात नाही आपलं शेती विषय राजकारणाचा एवढा काय विषय नसतो. वातावरण गारटा गोन्हाळा असल वातावरण काय पावसाळा आहे आता हिवाळा चालला आणि गावात कसं वातावरण. गावात काय आहेस की घरात फोन आलाय काय कोणाचं वार आहे गावात. नाही अजून काय तसा विषय नाही काय कोण उभारले तेवढं काही विषयच नाही ना. आपली बागेचा शेतीचा राजकारणाचा काही विषय नसण्यामुळे काय ते कोण उभं राहिले कोण राहिले त्याच्यात काही विषय नाही.
माग कोण आमदार होत? कोण आता आमदार कोण होत? संजय काका होत. आणि खासदार कोण होत? रोहित आता. आणि आणि काय नाही. जाऊ का आता? चालते चालते चला. तर मित्रांनो, या होत्या प्रतिक्रिया जरंडी गावच्या, की जे गाव आहे तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघातील जे शेवटचं गाव आहे या तालुक्यातील, त्या गावच्या ह्या प्रतिकृती होत्या. आणि या गावातील जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडून देखील आपण ऐकलंच आहे, पाहिलंच आहे की नक्की काय या लोकांच्या मनात आहे. तर आता भेटूया पुढील भागामध्ये, की ज्यामध्ये वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये पुढील गावामध्ये. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.